तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. अखेर धैर्यशील मोहिते पाटील येत्या 9 तारखेला तुतारी हातात घेणार. येत्या 2 दिवसात शिवरत्नवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन करणार उमेदवारी जाहीर. माड्यात खासदार रणजित सिंह निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच खरी लढत होणार. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघ मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. भाजपने माढ्यातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावले. गेले काही दिवस ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुतारीची नावावर निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. त्यादृष्टीने बुधवारी एक पाऊल पुढे पडले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सिल्वर ओकवर पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. येत्या मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी मोहिते पाटील राष्ट्रवादीचे तोरण शिवरत्नवर बांधणार असल्याची माहिती आहे. माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गुप्तपणे भेट घेतली. या भेटीचा सुगावाही प्रसार माध्यमांना लागू दिला नव्हता. मोहिते पाटील आणि पवार यांच्यामध्ये सिल्वर ओकवर सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. येत्या मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी धैर्यशील हे तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे. आता धैर्यशील यांच्या समवेत मोहिते पाटील कुटुंबातील आणखी कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीत प्रवेश करणार याची उत्सुकता आहे. भाजपने निंबाळकर यांना तिकीट जाहीर केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय. धैर्यशील यांच्यासोबत मोहिते पाटील कुटुंबीयही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. सुरुवातीला त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत कोणतंही भाष्य केलं नव्हतं. मतदारसंघातील कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आणि मतदारांचा कानोसा घेतला त्यावेळी समर्थकांकडून त्यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असा दबाव आला. शिवरत्नवर मतदारसंघातील बड्या नेत्यांची डिनर डिप्लोमसी ही झाली. समजूत काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन ही आले होते. मात्र त्याच दिवशी मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जयसिंह मोहिते पाटील हे भाजपला धडा शिकवण्याची भाषा करत होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं आमचं ठरलंय असंही स्पष्ट करत होते. मात्र चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यावेळी पवारांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात मोहिते पाटलांनी सिल्वर ओक गाठले आणि राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.